सक्सीड, जब तक आपको प्रयास सक्सेस नहीं मिलता तब तक आपको प्रयास जारी रखना जरूरी है। राजा घाटगे को खेलना होगा अपने फ्रेंचाइज के लिए, लेकिन जो फील्डिंग करने वाली टीम है वर्नेट वॉरियर्स, सुनील उतेकर, नीलेश महाब्दी और दत्ता मोरी की ये टीम, तो अमित डोंबिवलीकर, नीलेश घाटगे, जीतू चोरगे और अशोक केसरकर की ये टीम। और ये थर्ड मैन बाउंड्री के बाहर गेंद जा सकती है क्योंकि आउटफील्ड काफी तेज, और ये मिले चार। चार से अमित डोंबिवलीकर 11 पे खेल रही है बगैर नुकसान, 12 पे खेल रही है बगैर नुकसान। तो पहले ओवर की समाप्ति के बाद 12 रन इस वातावरण में देखिए बल्लेबाजी करना काफी मुश्किल है। गेंदबाजों को यह बेनिफिट है क्योंकि ना तो पूरी तरह से रात हुई है ना पूरी तरह से दिन खत्म हुआ है, ऊपर से फ्लड लाइट, ये जो रोशनी है ना ये बीच वाली रोशनी है, जिस तरह नरसिंह का संहार किया था भगवान विष्णु ने, ना रात ना दिन ना अस्त्र ना शस्त्र, लेकिन सहाय हुआ, यह परमेश्वर की लीला है। उसी तरह का यह वातावरण है। गेंदबाज संदेश वर्लेट, इस टीम से काफी उम्मीद जुड़ी हुई है सभी लोगों की जो इस टीम को सपोर्ट कर रहे हैं। संदेश करनाड़े गेंदबाज, 47 रनों की शानदार इनिंग, उसके बाद कल्पेश मांडरे का कहर। देखिए मैंने पहले ही कहा था ये जो वातावरण है ना इस वातावरण में बल्लेबाजी करना बल्लेबाजों की अग्नि परीक्षा है, तो ठोक दीजिए। वर्ल्ड एट वॉरियर्स, वर्ल्ड एट बोरावड़े, वर्ल्ड एट बोरावड़े, दत्ता भोरे, नीलेश महाब्दी और तीसरे फ्रेंचाइजी सुनील उतेकर। ये अच्छी गेंद, यहां पे देखिए ये जो वातावरण ही ऐसा है, ऐसे वातावरण में मैंने कई बार नाइट टूर्नामेंट की है, हमेशा मैंने बल्लेबाजों को परेशान होते हुए देखा है क्योंकि ढेर सारी नाइट टूर्नामेंट्स होती है, पनवेल, करजत, खोपोली, पेण और अभी पोलादपुर, धीरे धीरे फीवर यहां तक आ चुका है और फ्लेवर भी अच्छा है डे नाइट फॉर्मेट। विनायक दीक्षित, सिद्धेश शेठ, इनका भी काफी बड़ा योगदान, रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी, थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन, बल्लेबाज अक्षय। जीतने पर आप दूसरा मैच जीतते तो सीधा क्वालिफाई, लेकिन पहला मैच अगर हारते हो तो दूसरे मैच में आपकी दिल की धड़कनें बोलने लगती है तेज, थक 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 थक, क्योंकि हारे तो बाहर। निखिल कापड़े साहब, इनका अच्छा डीजे, हमारी आवाज लोगों तक पहुंचाने की जिम्मेदारी उन्होंने बखूबी निभाई है। कालिदास सौड़ियों में मैंने एक बार कमेंट्री की थी, राष्ट्रवादी जिला युवा कांग्रेस अध्यक्ष अंकित जी साखरे इनकी प्रतियोगिता में, उसके बाद मैं वैसा ही फील कर रहा हूं
इतना अच्छा डीजे बजा रहे हैं हमारे निखिल कपड़े सर। संदेश करनाड़े और राजा खाड़गे लंगोटी मित्र मंडल करण से एक टीम के दो खिलाड़ी लेकिन अपोजिशंस। और यह स्लो रन पिक किया जरूरी नहीं था, तेज डाल रहे थे संदेश करनाड़े, वेरिएशन के तौर पर उन्होंने स्लो रन किया, स्लो रन शॉर्ट पिच सीधा शॉर्ट ऑन बॉल मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन। सरई संदेश जी का सार इस मैच का मजा लेते हुए, कई कारपोरेटर, कई पार्षद, कई सरपंच साहब इस मैच का मजा लेते हुए। ये देखिए ये हल्का लेग कटर, क्या गेंदबाजी हो रही है, क्या वार पे पलटवार किया, छक्का आया उसके बाद लगभग सांसें अटक चुकी थी, सांसें अटक चुकी थी सांसें। राजा खाड़गे आउट होते हुए थे बच्चे, अंपायरिंग लेकिन क्लास हो रही है, इसकी वजह यह है 10 मैच में मैं पहली बार 6 अंपायर देख रहा हूं, ज्यादा प्रेशर नहीं है काम करने का अंपायर्स के ऊपर, और उस वजह से संदीप कदम सर ने जो इनको फ्री माइंड रखा है कि एक मैच के बाद 2 मैच आराम एक जोड़ी को, उस वजह से इनका माइंड फ्रेश होता है, और माइंड जब फ्रेश होता है आपका तब आपके अंपायरिंग में और ज्यादा क्लैरिटी आती है। और 3 महाड़ के 3 मुंबई के, और 1 महाड़ तो 1 मुंबई। ओमी खाड़गे और ओमकार खाड़गे और मेरा दुख सही है, लेकिन एक रहा के 2 सिपाही हम। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 2 ओवर की समाप्ति के बाद 23। राजा खाड़गे को खड़े रहना होगा। प्रशांत कुमटेकर की ये गेंद और ये विकेट, वन नेट पुरावे, ये विकेट निकालते हुए रिवर्स स्वीप, मैंने पहले कहा था चले तो सामने वाले की गर्दन काट दे दोस्तों, ना चले तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती, तो ठोक दीजिए। समाज के हमारे मनोज वगैरह साहब, इन्होंने मुझे बताया 4,500 पहले अगर श्री कृष्ण भगवान गेंद से नहीं खेलते, गेंद नदी में ना जाती तो कालिया मर्दन नहीं होता, तो 4,500 साल पुराना ये खेल है, 4,500-5,000 सोचिए, ये श्री कृष्ण भगवान की लीला है, ये क्रिकेट की देन। हाँ गिल्ली डंडा गावस्कर ने बहुत खेला है घाटकोपर की गलियों में, डंडे पकड़ना इनकी आदत है। टोटल आ चुका है 23 पे रुका हुआ टोटल, देखिए ये वातावरण ही ऐसा है, यहां पे बोलर्स को बेनिफिट है, वर्लनेट बोरावल के गेंदबाजों को वो बेनिफिट उठाना होगा, वहीं दूसरी तरफ राजा खाड़गे यामी डोंबिवली कर के लिए खेल रहे हैं, उनका विकेट पर रुकना जरूरी। और यह गलत फील्डिंग, बॉलर अगर मेहनत कर रहा है तो उनका साथ देना भी जरूरी, क्योंकि क्रिकेट को कहा जाता है द गेम ऑफ यूनिटी। क्या है ये रिव्यू किस लिए, लेग बिफोर, चलिए देखिए तीसरे अंपायर गणेश बाविस्कर, गणेश गणेश जी भगवान जिसे विघ्नहर्ता कहते हैं, अब इनका फैसला किसके लिए विघ्न बनेगा
और किसका विघ्न हरण होगा? स्क्रीन में बाद में जाएगा जब अंपायर का फैसला आएगा। तू कितनी मेहनत कर रहे हो ओंकार घाड़गे, देखिए हमेशा पीटीपीएल गया, ये जो त्योहार है मंगेश बेलो से, और हमारी बातचीत अच्छी हुई काफी उनकी टीम के बारे में, जरूर पीटीपीएल के बारे में उनसे हम बातचीत करेंगे 10:30 बजे। तो कल फाइनल के लिए जय जी भोसले भी आने वाले हैं, आज रात आ सकते हैं रात के मैचेस के लिए। आउट है ये। और अंपायर की उठी उंगली, इसका कोई तोड़ नहीं होता अगर अंपायर बाविस्कर हो तो। टीम का टोटल 23 पे रुका हुआ, 23 पे गाड़ी अटकी हुई है। आमी डोंबिवली कर ट्रेन से ज्यादा ट्रैवल करते हैं, लेकिन ट्रेन की तरफ मेगा ब्लॉक खुद लगा के बैठे हैं, ऐसा नहीं होना चाहिए। मेगा ब्लॉक को हटाइए, रनों को बनाइए, रन चाहिए। क्रिकेट में आप कितने अमीर है यह तब पता चलता है कि आपके स्कोर बोर्ड पर कितने रन है। आपके जेब में कितने भी पैसे होने दो, क्रिकेट में आप अमीर नहीं कहलाते। क्रिकेट में अमीर अगर खुद को कहलवाना है तो मेहनत करो और रन बनाओ। हमारे जर्नलिस्ट देखिए, एक तलवार हमारा 10 लोगों का 10 लोगों से बचाव कर सकती है, लेकिन एक जर्नलिस्ट के विचार 1000 लोगों में क्रांति ला सकता है। ये व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए 24 पे आता हुआ टोटल स्ट्राइकर एंड पे पुंडलिक ने ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला। फाइन लेग पर खिलाड़ी तैनात, महज मिला सिंगल। राजा घाड़गे को पूरे 6 ओवर खेलने हैं, लूजर बनाम लूजर इस मैच के लिए। राजा घाड़गे पूरा 6 ओवर क्रीज पर रहना जरूरी है। 70+ अगर चाहती है अमी डोंबिवली कर तो ये विकेट की फैक्टर है, क्योंकि देखिए अभी केसरकर इनकी जो टीम थी ज्योति एंटरप्राइजेस, इनके खिलाफ जब राजा घाड़गे आउट हुए तो ये मैच के अंदर ही नहीं दिखे। क्या गेंदबाजी हो रही है, हल्का टर्न कर रहे हैं, ज्यादा टर्न कराने की कोशिश नहीं कर रहे हैं, काफी अच्छी गेंदबाजी ये हो रही है। थोड़ा देर, अगला मैच देखिए सुपर 10 का मैच होगा, रोशन 11 पोलादपुर बनाम किरण वॉरियर्स भोगाओ। हाँ यकीन मानिए दिलेश सर, जब मैं पहली बार आरपीएल में मिला था संदीप कदम सर से, तो उन्होंने मुझे कहा था कि आपको पीटीपीएल में आना है। एक गेंद बाकी है और टोटल आ चुका है 26 26, और तीसरे ओवर में अगर ये 26 है तो गेंदबाजी अच्छी है, प्रति ओवर 10 से कम है ये। क्या गेंदबाजी हो रही है, खेमे से आवाज आ रही है बल्लेबाजों के, अरे यार, लेकिन अरे यार के बजाय मेरे प्यार तू मार, अगर ऐसी आती तो मजा आता। क्या गेंदबाजी हो रही है वर्ल्ड ने, टोटल आ चुका है 26। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, पानी लेकर ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर जा रही है। तब तक हम सुनेंगे डीजे मास्टर को।
को संजोग कर खेलना होगा। देखिए मैंने ऐसा कहा तो वर्ल्ड नेट बोरावली के फ्रेंचाइजी मेरी तरफ देखने लगे। अरे हमारा काम है दोनों तरफ आग लगाओ, विकेट भी मिल सकता है। ऐसा नहीं है कि हम बोले और उन्होंने 10 मारे, उनका विकेट भी मिल सकता है आपके बॉलर द्वारा। ओंकार खाड़गे, ये थैंक्स नहीं मैं इनको कहूंगा, शुक्रिया नहीं कहूंगा, क्योंकि हैट्स ऑफ मेरा सलाम है उनको। इस पीटीपीएल में जितनी मेहनत करते हैं वो, शुक्रिया अदा करने से क्या होता है, मैज एक अल्फाज औपचारिकता, लेकिन सैल्यूट है हमारा ओंकार घाड़गे के लिए, संदीप कदम सर के लिए जो मेहनत कर रहे हैं, नीलेश दादा कोळसकर, मंगेश बेलोसे सर, स्वप्निल चोरगे साहब, ऐसे कई हैं यंगस्टर पोलादपुर, सिद्धेश शेठ, विनायक दीक्षित, गेंदबाज संदेश कर्नाड़ी, अपने स्पेल का दूसरा, लटक गए अबे, लटक गए, ये क्या किया? मैंने कहा था विकेट भी मिल सकता है, लेकिन आपके फील्डर ने क्या किया? वर्ल्ड नेट भोरावड़े, कैच के लिए तैयारी नहीं थे, गेंद काफी देर हवा में थी, कैच लेना चाहिए था, काफी देर हवा में थी, ऐसा नहीं है। तो अगला मैच होगा रोशन 11 पोलादपुर बनाम किरण वॉरियर्स भोगाव, सुपर 10 का पहला मैच होगा। अब असली घमासान शुरू होगा, नॉकआउट का दौर। क्या विकेट निकाला था सुनील जी उदेकर, नीलेश जी महाब्ती और दत्ता मोरे नाखुश होंगे उस फील्डर के ऊपर, क्योंकि विकेट लेना चाहिए था, मिल रहा था। देखिए विकेट जो कैच छोड़ा उसके बाद अगर छक्का आता ना तो जले पे नमक था, एक रन जरूर मिला और इसे एक रन से बढ़ता हुआ टोटल 29, 29 रन स्कोर कार्ड के ऊपर, फ्लड लाइट्स दूधिया रोशनी में नहाया हुआ यह ग्राउंड, लाइट्स काफी अच्छी है, लेकिन लाइट्समैन को मैं दाद देना चाहूंगा, लाइट्स काफी अच्छी। और यह ऊंचा खेला, गेंद हवा में, और यह बेहतरीन कैच, विकेट नंबर 4 आउट होने वाले खिलाड़ी पुंडलिक खाड़गे डीजे। दो ओवर में भी हम 40 बना सकते हैं, हमें 70 के करीब जाना है फाइटिंग टोटल। और वहीं दूसरी तरफ वर्ल्ड नेट के जो कप्तान है बोरावड़े के, वो सोच रहे होंगे कि इन्हें 60 के अंदर किस तरह से रोका जाए, प्रति ओवर 10 के औसत के अंदर। बुमराह ने खेला हवा में, लेकिन 6 रन, ये प्रॉमिसिंग स्ट्रोक नहीं था। ये बॉलर डीजे देखिए क्या छक्का आया राजे दादा सबका, जिन्होंने हमें नंबर 5 की नामी राशि है दिए, उनके फ्लेक्स पर ही आता हुआ, लेकिन बुमराह ने यहाँ पे गलती की, हर गेंद के ऊपर 6 नहीं आता, लेकिन यहाँ पर खिलाड़ियों ने आपसी तालमेल को गवाया, एक के पीछे दो, दूसरे के पीछे तीसरा, तीन तिगाड़ा काम बिगाड़ा, छोड़ा कैच, मिले 2 रन, टोटल 37, 37। क्या तड़ेकर स्कोरिंग कर रहे हैं हमारे लाजवाब अतुल तड़ेकर, पेशे से इंजीनियर। देखिए कॉलिंग का होना जरूरी है, तू लुया मैं लुई चक्कर में तू तू मैं अगर हुई तो कैसे छोड़े जाते हैं।
फुल टॉस किया, गलत गेंद, नतीजा मिला 4 रन। स्वागत करेंगे पोलादपुर तालुका प्रीमियर लीग पोलादपुर के इस क्रिकेट के त्यौहार में। लेकिन फिलहाल ये जो बालकृष्ण यादव खेल रहे हैं वो केतन पवार के तालीम में तैयार हुआ खिलाड़ी है, ये भी कोई कच्चे गुरु का चेला नहीं है। केतन पवार उनकी बल्लेबाजी का मजा ले रहे हैं। मैच की तरफ हम चलेंगे, मैच की तरफ, यहाँ पे 2 ओवर का खेल अभी भी शेष है। टीम का टोटल 4 ओवर की समाप्ति के बाद 41-10 रन। अब यहां से राजा को शुरुआत करनी होगी। कब तक इंतजार इंतजार इंतजार, अगर इंतजार करते रहेंगे ना तो पीटीपीएल 41-41, पीटीपीएल चैंपियन बनने के लिए आपको ढूंढनी पड़ेगी अगली तारीख, और ये कहना पड़ेगा तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। अगर ये ना कहना हो तो यहां से एक्सेलेटर पर ताव देना जरूरी। राजा घाड़गे, ओंकार घाड़गे के छोटे भाई, पोलादपुर क्रिकेट का उम्मीद का दिया क्या जलेगा अपनी टीम अमित डोंबिवली कर के लिए। अमित डोंबिवली कर कुछ कर राजा घाड़गे, वरना जितना तेजी से लोकल आया था उतना रिटर्न, क्योंकि ये लूजर बनाम लूजर है, हारेगा उसका बैक पैक होगा। रिवर्स दागने की कोशिश, 4 रन आए, राजा घाड़गे ऑन फायर। सत्तर रन, ऐसे वातावरण में हमेशा मैं कहता हूं 70 रन चाहिए आपके पास कम से कम। साई पार्टे, क्या गेंदबाजी हो रही है, इसे कहते हैं वार पे पलटवार, इससे कहते हैं एक्शन पे रिएक्शन। 45 पे रुका हुआ टोटल, 10 गेंदों का खेल इस इनिंग का शेष। फिर से एक बार रिवर्स, थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। तो मैं हमारे मेहमान धन्यवाद दीजिए अमर जी नगरकर साहब से गुजारिश करना चाहूंगा कि मंच पे आके इस मैच का मजा ले। अमर जी नगरकर, आपका स्वागत पीटीपीएल सीजन 3 2024। फिर से एक बार रिवर्स और ये 6 रन, लेग स्पिन को अच्छा खेलने की तकनीक आजमाई है राजा खाड़गे ने। पचपन रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। धीरे धीरे जो 70 का आंकड़ा मन में है राजा घाड़गे के, उस आंकड़े के करीब जाते हुए, क्योंकि जानते हैं कप्तान है यहां हारे, क्योंकि ये लूजर बनाम लूजर है। यहां से रॉबिन राउंड मेथड का नॉकआउट दौर शुरू होता है, और ये देखिए उन्होंने मेरी तरफ ही 6 मारा दिखाया। मेरा इरादा पक्का, तो मैं किसी को भी दे सकता हूं धक्का, ठोक दीजिए।
जलवा था सलमान खान का बॉलीवुड में, जलवा था आमिर खान का, जलवा गदर टू ने मचाया, लेकिन अब जलवा दिखा रहे राजा। ओमकार घाडगे, जरा तुम्ही संपर्क करा गौरव सावंतशी। हळू या हळू, हलके हाथों से इस गेंद को खेला, सिंगल निकाला, शायद ये इस ओवर की आखिरी गेंद हो सकती है। जिस तरह का अप्रोच हमने देखा इस आखिरी, आखिरी गेंद के ऊपर सिंगल जरूर निकाला, टोटल आ चुका है 62 62। यहां से देखिए 80 का सपना भी देख सकते हैं राजा। 5 देखिए अभी केसर का कर रहे हैं भाई, तो 5 मार। बॉलर भी अच्छे ही होंगे यार, पीटीपीएल है, प्लेटफॉर्म है, वो भी कुछ अच्छा करने की सोचेंगे। हाँ ये अभी केसरकर अगर उनके खिलाफ कहते ना राजा तू 5 मार, तो और ज्यादा मजा आता। एक तो उन्होंने उनको हराया, ऊपर से जले पे नमक छिड़क रहे हैं। तो मैच की तरफ हम चलेंगे। दिनेश सर टॉस के लिए कॉल कीजिए। रोशन 11 पोलादपुर बनाम किरण वॉरियर्स भोगाव, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा जैसे ही ओवर खत्म होगा आपको टॉस के लिए आना है। आखिरी ओवर, गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे सुनील उतेगर, इस टीम के फ्रेंचाइजी सुनील उतेगर। 62 62 रन, और ये राजा ने बजाया बाजा 68। इस छक्के के साथ 68 पर पहुंच चुकी है आर्मी टो। शानदार पारी, राजा 50 के करीब और उनकी टीम 80 के करीब, 80 का सपना देख सकती है आर्मी डोंबिवलीकर। शिंदे सर और मोरे सर इनका आगमन हो चुका है, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। यह व्हाइट बॉल का इशारा होता हुआ, दबाव दबाव और दबाव, 69 रन स्कोर कार्ड के ऊपर 69। 5 गेंदों का खेल अभी भी शेष, राजा खेल रहे निजी 41, क्या 50 बनाएंगे व्यक्तिगत। क्या गेंद डाली और अंपायर की उंगली उठी, राजा बैक टू द डगआउट। निर्णायक मोड़ पे सुनील उतेकर साहब ने ये विकेट निकाली, फ्रेंचाइजी ने दिखाया कि बाकी ने कुछ किया नहीं, मैं मालिक हूं, मुझे कुछ करना चाहिए। डीजे हाँ, यहाँ पे एक मोबाइल मिला हुआ है, जिस किसी का गुम हुआ हो आशीष।
आशीष कोरसकर से आप संपर्क कर सकते हो। He's gone. भाविस्कर ने एक बार उंगली उठाई, मतलब राजा डग आउट। तो रेडमी का मोबाइल है, जिस किसी का गुम हुआ वो आशीष कोरसकर से संपर्क करे। टीम का टोटल आ चुका है 69-69। लेकिन इंडियन बर्गर आज काफी अच्छा था, जिन्होंने नाश्ते के लिए लाया था। कौन थे वो नीलेश सर? बुन्ना भाई, सचमुच हमेशा मैं कहता हूं अन्नदाता सुखी भव। योगेश करनाड़े, क्या 70 के करीब तो टोटल आ चुका है। ये विकेट मिल सकता था, रन आउट का खतरा है। सिंगल मिला, 70 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके होते। अगर साहब देखिए, 70 रनों से डरना नहीं है। ये विकेट और जो सिक्सर की गेंदों का इस्तेमाल किया जा चुका है, 70 रन 6 ओवर में बन सकते हैं। 12 की औसत यहां से बन सकती है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गिर आई। देखिए 10 रन कम गिरे राजा के आउट होने के बाद। बॉलर्स को बेनिफिट मिला, दोबारा उन्होंने वापसी की, जो 80 का सपना देख सकती थी आमिर डोंबिवली कर राजा के क्रीज पर होने पर, वो अब नहीं देख सकती क्योंकि रन आ चुके हैं स्कोर बोर्ड के ऊपर 70। और इस ओवर की 2 गेंदे शेष। स्टेप आउट करके मारने की कोशिश की, मिड विकेट क्षेत्र में एक रन जरूर मिला। क्या मिलेगा दूसरा? लास्ट मोमेंट पे ये नहीं होना चाहिए। वर्ल्ड नेट बोरावड़े, फील्डिंग डिपार्टमेंट, क्रिकेट द गेम ऑफ यूनिटी। एक नहीं 11 खिलाड़ियों का खेल होता ही है। एक खिलाड़ी गलती करे ना तो बाकी 10 खिलाड़ियों को भुगतना पड़ता है। एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? और ये विकेट जाता हुआ यहां पे, और के कारण टोटल आ चुका है। जैसे 6 ओवर का खेल खत्म होगा, 73 रन जीत के लिए वर्ल्ड नेट बोरावड़े को 74 रनों की जरूरत। लेकिन अगले का खुद काल सुनाएंगे हमारे मनोज मगरे सर। तरेकर साहब हमारे आ चुके हैं, विजय तरेकर साहब हमारे अजीज दोस्त, ओंकार घाड़गे के अजीज दोस्त, हमारे अजीज दोस्त और वॉइस करके फैन विजय तरेकर, उनका यहां पर आगमन हो चुका है, उनका हम जरूर स्वागत करेंगे। लेकिन जैसे ही दूसरा सत्र शुरू होगा, मनोज वगैरह आएंगे माइक्रोफोन पर कमेंट्री बॉक्स में, लेकिन उससे पहले जाएंगे हम नीलेश पवार सर की तरफ, जहां पे होगा टॉस। हॅलो, चला टॉस साठी यायचंय। रोशन 11 पोलादपूर विरुद्ध, रोशन 11 आणि त्यांच्या विरोधात किरण वॉरियर्स भोगाव। दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे। किरण वॉरियर भोगाव, भोगावचे संघाचे कर्णधार हेमंत उतेकर या ठिकाणी उपस्थित झालेत। पॉइंट मागायचा, सिलेक्ट करायचा हेड अँड टेल, म्हणजे
किरण वॉरियर्स भोगाव विरुद्ध रोशन इलेवन पोलादपूर, एका साईडला हेमंत उदेकर तर एका साईडला सूरज गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या दोन संघादरम्यान केला जातोय टॉस. हेड टॉस जिंकलाय रोशन इलेवन पोलादपूर या टीमने. सूरज निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करून समोरील संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा असेल? कारण काल जरी देखील जर पाहिलं तर 90 धावा शेवटच्या मॅच मध्ये बनवल्या. पुढच्या टीम मध्ये हेमंत उतेकर सारखा स्टार प्लेअर आहे पुण्यातला, तर आम्ही 70 रनाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा रोशन रोशन इलेवन तुम्हाला असतील. एक महत्वपूर्ण मॅच यानंतर होईल. सुपर टेन ची पहिली मॅच जिंकेल तो थांबेल, पराभूत होईल ती स्पर्धा सोडेल. नॉकआउटच्या फेरीला पुढच्या मॅच पासून सुरुवात होईल. आणि सन्माननीय आदरणीय निलेंद्र कोळसकर, कोण होणार पोलादपूरचा या पीटीपीएल पर्व तिसऱ्याचा राजा? जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मनोजी बगरे यांचा आवाज तुम्ही ऐकाल. धन्यवाद. हॅलो. पीटीपीएल सीझन 3 आणि या सीझन 3चा एक महत्वपूर्ण मुकाबला. आजच्या दिवसाची फ्लड लाईट लागलेली आहे, या करूया या लाईटला वंदन. कारण शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते, अशा दिव्याला नमस्कार करूया, ज्या दिव्याच्या लख प्रकाशामध्ये माझ्या पोलादपूरच्या टेनिस क्रिकेटचे तारे सितारे येणाऱ्या काळात या टेनिस क्रिकेटला गवसणी घालणार आहेत. आज संध्याकाळच्या क्षेत्रात नक्कीच या दिव्याला नमस्कार करून एक महत्त्वपूर्ण लढती डू ऑर डाय करो या मरणच्या परिस्थितीत मी मनोज बगरे दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. पंचांचा इशारा येतोय, पहिला चेंडू राजा घाटगे यांच्या मार्फत टाकला जातोय. इथे आपण पाहतोय हलक्या हाताने स्लिपमध्ये चेंडू टोळवण्याचा प्रयत्न, तिकडनं मात्र चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहायला घेतला तर राजा घाटगे यांची 41 धावांची पारी आणि या जोरावर तब्बल 74 धावांचं आता लक्ष प्रस्थापित केलेलं आहे वर्ल्ड नेट बुरवले संघाला. आणि हे धाडस पुन्हा एकदा पार करण्यासाठी नो डाऊट दोन आघाडीचे फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत, संदेश आणि सुमित. याही वेळेला हलके हाताने 38 सर्कल क्लिअर केलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत आहे, तिकडनं मात्र दूरवरून क्षेत्ररक्षक येऊन इथे चांगल्या प्रकारे अडवला गेला आणि तदनंतर मात्र या चेंडूवर 3 धावा आल्या. सुरुवात झालेली आहे. कृपया मेन गेटच्या साईडला उजव्या बाजूला जिथे बाउंड्री लाईन आहे, प्रेक्षक आमचे लाडके आतमध्ये आहेत, त्यांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर वा किंबहुना इकडे या जिथे आपल्यासाठी आयोजकांनी बसायची व्यवस्था केलेली आहे. मैदानात आपण पाहायला गेलं तर या चेंडूवर सुमितच्या माध्यमातून आक्रमण केलं गेलं. 3 धावांचा प्रवास आता मात्र चालू झालेला आहे जो 74 न्यायचा आहे. नक्कीच क्रिकेटच्या पटलावर बोलायचं झालं तर डू ऑर डायची ही परिस्थिती आहे. करो या मरोची इथून जर हरला तर सीझन 3 आज तुम्ही बाद व्हाल, परंतु हा सामना जिंकलात तर पुन्हा एकदा या सीझन 3 गवसणी घालण्याचं स्वप्न पुन्हा एकदा तुमचं पुढच्या पायरीवर जाईल जरूर. आणि यासाठी हे चाललेलं बॅटल हे लंगोटी मीटर मंडळाचं बॅटल आहे. एका बाजूला संदेश, दुसऱ्या बाजूला राजा घाटगे. क्या बात हे, इथे आपण पाहतोय टेन्शन आहे. प्रत्येक सामन्यात एक वेगळं टेन्शन असतं आणि या सामन्यात नक्कीच एक वेगळं टेन्शन आहे. प्रवीणजी डुगेराडे सरांनी सांगितलं की ही रॉबिन राऊंड मॅटर आहे, हे खूप क्रुशियल मुमेंटचा सामना आहे. इथे एक चुकी तुम्हाला स्पर्धेतून बाहेर नेऊ शकते आणि ते सर्वांना आता मनात जरूर खुणगाट बांधून असणार आहे. धावपलक आपण पाहतोय तब्बल 4 झालेला आहे. षटक क्रमांक पहिलं राजा घाटगे यांच्या मार्फत चालू आहे, ज्यांनी फलंदाजी करताना आज संघाला का चांगली कामगिरी करून दिली. याही वेळेला शरीरापासून खूपच लांब खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून जातोय, प्रहार होत नाही, निर्धाव चेंडूची सांगता जरूर होते. फ्लड लाईट मध्ये चेंडूवर नजर ठेवणे, तिकडनं फटक्याचं सिलेक्शन करणे, फटका सजवणे, या सगळ्या आघाडीवर कठीण काम असतं जरूर, पण ते तुम्हाला करावं लागेल. कारण इथे कठीण अशक्य आपल्याला जमणार नाही असं बोलून जमणार नाही, कारण पोलादपूरची टेनिस क्रिकेटमधली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे. इथे तुम्हाला कारणं सांगता येणार नाही. आणि याही वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट येत आहेत, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकली नाही, चेंडूवर प्रहार करू शकले नाही सुमित, तिकडनं मात्र ना मागे निघून जातोय. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून एक धाव अर्जित केली गेली. एकेरी धावेनी आपण पाहू शकता
बाईच्या स्वरूपात एकदम आली जरूर तिकडनं एकेरी धावीने धापलक पाच वर जाऊन पोहोचलेला आहे. एक लीग पद्धतीचा बहुधा हा शेवटचा सामना आहे. इथून आपण एक वेगळ्या फॉर्मॅट अजून एक सामना जरूर आहे, नक्कीच चुकीची दुरुस्ती आणखीन एक सामना आहे. परंतु बाद कोण होणार या सामन्यात पहिला बाद होणारा आजच्या नक्कीच फॉर्मॅटमधला जरूर समजेल. याही वेळेला आपण पाहतोय पंचांनी नक्कीच याला घोषित केलेला आहे, कारण हा डाव्या बाजूला चेंडू तिकडनं मात्र एक धावेची खूण येईल. एकेरी धावीने धावपलक तब्बल सहावर जाऊन पोहोचलेला आहे. 74 पाठलाग करायचा आहे आणि या 74 पाठलाग मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चालू आहे. एका बाजूला संदेश आहे, दुसऱ्या बाजूला सुमित आहेत, तर याही फलंदाजाला थांबवण्याची कामगिरी आपण पाहतोय राजा गाडगे. हो इथे मात्र पॉईंटच्या वरून चेंडू टोळवला आहे तिकडनं क्षेत्ररक्षक नाही, दोन चेंडूंच्या मध्ये टोळवला चेंडू फरार होते तब्बल आपण पाहतोय 4 धावींसाठी. या पहिलं षटक राजा गाडगे यांचं 10 धावांचं गेलं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमवल्यात संदेश आणि सुमित याने, आणि तदनंतर मात्र दुसरे षटक जरूर चालू होईल. बघा काय कॉल आहे. चौऱ्याहत्तर धावांचा पाठलाग 6 षटकामध्ये करायचं असताना, 12-74 धावाचा करायचं असताना प्रति षटकामागे 12-33 सरासरी राखायची आहे आपल्याला. तर मेन गेटमध्ये आमचे लाडके प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आहे आपण इकडे तरी या, नाहीतर तिकडच्या साईडला कुठल्या तरी डाव्या किंवा उजव्या बाजूला या. तिकडनं नक्कीच मेन गेट आहे, तिकडे गर्दी करू नका. एक षटक 10 धावांचं आलं, विकेट प्राप्त झाली नाही. राजा गाडगे यांनी प्रयत्न जरूर केला, परंतु संदेश करणारे यांनी समजदारी खेळलेली आहे. पहिल्या सामन्यात सुद्धा संदेश यांची चांगली फलंदाजी पाहिली, परंतु आता पुन्हा एकदा आपल्या कर्णधाराला साजेशी कामगिरी करावी लागेल. आपण पाहतोय पर्याय क्रमांक 2 वापरला गेला अमित डोंबिवलीकरांच्या माध्यमातून, बाळकृष्ण यांना आमंत्रित केलेलं आहे दुसऱ्या षटकासाठी. तर पाहू शकतो आपण या बाळकृष्णाची कशी गोलंदाजी होईल समोर जरूर आहेत सुमित. ओ बॅटची वरची कडा राजा गाडगे यांच्या हातात स्थिर लावतोय आणि कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात पहिला विकेट मैदानाच्या बाहेर फेकला जातोय. आम्ही जेव्हा जेव्हा समालोचक म्हणतो की तुमच्याकडे चेंडू कशा दिलेला आहे, किंबहुना तुमच्याकडे विश्वासाने दिलेल्या चेंडूला तुम्ही न्याय द्यायचा असते, आणि बाळकृष्णने पर्याय जो वापरला तुमच्याकडे पाहिला गेला तो पर्याय सार्थ ठरवला गेला. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. आपण पाहतोय आपण लीग पद्धतीचे सामने खेळतोय. आपल्या पोलादपूर तालुक्यामधून क्रिकेटर निवडले गेले म्हणजे काय, तर तुमच्याकडे प्रत्येकाकडे क्षमता आहे. जेव्हा आपण वेगळ्या प्रकारची क्रीडा स्पर्धा खेळतो किंबहुना एक गाव 11 खेळाडू खेळतो, तेव्हा एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट असतं. सुरुवातीचे 2-3 फलंदाज चांगले असतात, तदनंतर एखाद दुसरा गोलंदाज चांगला असतो, परंतु ही व्यावसायिक क्रीडा स्पर्धेची एक भक्कम पायरी आहे. आणि इथे सगळ्यांकडे ते प्रतिभा असेल किंबहुना सगळ्यांकडे तशा प्रकारचं क्रिकेट असेल, त्यामुळे एखादा विकेट गेल्यानंतर तुम्हाला संधी असते, ती संधीची सोनं करणं गरजेचं आहे. 10 धावा धापलकावर एक गडी जरूर आला. याही चेंडूवर हलक्या हाताने स्टेअर केलाय जरूर, चेंडू जास्त दूर जात नाही, परंतु तिकडनं एक धाव फलंदाज अर्जित करतोय. एकेरी धावीनी धावपलक आपण पाहू शकता. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आणि धावपलक 11 जाऊन पोहोचलेला आहे. बाळकृष्ण दुसरा पर्याय वापरलाय, गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करत आहेत. तर शैलेश हे नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेला आहे. संदेश कर्नाळे यांना साथ देणार, 74 धावांचा पाठलाग करणार या विश्वासाने मैदानात जरूर दाखल झालेला आहेत. आणि ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे सीझन 3 मध्ये. जो हरेल तो मैदानात पुन्हा सामना खेळणार नाही, जो जिंकेल त्याचा प्रवास चालू जरूर राहील, आणि या प्रवासावर कोण जाते या गोष्टीकडे तुमचं आमचं सर्वांचं लक्ष जरूर असणार आहे. याही वेळेला संध्याच्या बॅटमधून मोठा ब्लास्ट, इथे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू टोळवलाय तिकडनं मात्र चेंडू, पुन्हा तुम्हाला वेगळा चेंडू द्यावा लागेल 6 धावांसाठी.
तत्पूर नगर पंचायतीचे नगरसेवक आणि एक उत्कृष्ट आयोजक विनायकजी दीक्षित साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं हार्दिक असं स्वागत. या विनायकजी दीक्षित साहेब आपलं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सिद्धेश सेठ आणि विनायकजी दीक्षित यांच्या माध्यमातून आपल्याला ही दिवस रात्र स्पर्धा जी पाहायला मिळते. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. निलेश सर, आपण पाहू शकता मैदानात सर्वानंबी पुन्हा एकदा घेऊन जातोय, जिथे बालकृष्ण गोलंदाजी करत आहेत. आपण पाहू शकता एक गड्याच्या मोबदल्यात 17 धावा धावपळकावर मैदानाच्या आतमध्ये संदेश खंडा आपण पाहतोय. कर्नाळे याच्या बॅटमधून मोठा फटका आला, तिकडनं मात्र संदेश पुन्हा एकदा मोठा फटका सजवत आहेत. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय संदेश कर्नाळेच्या. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को अर संदेश दुसऱ्या बाजूला फलंदाजी करतोय. आम्हाला आमचा संघ पुढे न्यायचा आहे, आज आम्हाला आमच्यातील सर्वोत्तम क्रिकेट दाखवायचा आहे. 23 धावा धावपळकावर आपण पाहतोय बालकृष्ण षटक क्रमांक दुसरं पुन्हा एकदा मार्गस्थ करतायत. याही वेळेला संदेश, याही वेळेला आपण पाहतोय संदेश मात्र रनवेवर थोडीशी चुकी करतायत. हा चेंडू पुन्हा टाकण्यासाठी त्यांना धावावं लागेल. ही PTPL ची सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे. दक्षिण रायगडचं आज रात्रीमधलं आयोजन सर्वात मोठं आयोजन कुठलं असेल तर ही PTPL. आजपर्यंत आपण पाहतोय महाड असतील, माणगाव असेल, त्रिवर्धन, मसला, किंबवणे या विभागातली दिवसा प्रीमियर लीग पाहिल्या, परंतु आम्ही काहीतरी वेगळं करणार, आमच्याकडे काहीतरी वेगळं आयोजन असणार. या धर्तीवर गेले 3 सीझन ज्यांचं आयोजन पाहतो PTPL ची दिवस रात्र क्रीडा स्पर्धा. याही वेळेला फटका फसला आहे, तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत, संदेश हवेत आहेत, पकडला जातोय झेल आणि मोठी विकेट मैदानात सामन्यावर पक्कड आणणारी विकेट जरूर गेलेली आहे SDJ. आरंभ शुभारंभ करण्याचा प्रयत्न संदेशच्या माध्यमातून जरूर झाला, परंतु 7 सोडलेले आहे. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय लवकरात लवकर फलंदाज यावा यासाठी विचारणा केली जाते. 2 गड्यांच्या मोबदल्यात वर्ल्ड नेट बुरावले संघ तब्बल आपण पाहतोय धावपळकावर 23 आलेले आहेत आणि 74 पाठलाग चालू आहे. काय जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं रणयुद्ध आहे, घमासान युद्ध आहे मैदानाच्या आतमध्ये. सर्वांना माहिती आहे की आज इथून हरणारा संघ सीझन 3 मधनं माघारी परतणार आहे. अस्तित्वाची लढाई काय असते मित्रांनो, तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला हे क्रिकेट पाहावं लागेल. एका बाजूला आपण पाहतोय अम्मी डोंबिवलीकर अस्तित्वासाठी लढाईत आहेत राजा गाडगेच्या नेतृत्वाखाली, तर दुसऱ्या बाजूला वर्ल्ड नेट संघ मैदानाच्या आतमध्ये. संदेश आपण गातोय याच्या माध्यमातून आज मात्र अस्तित्वाची लढाई लढत आहे. परंतु बाळकृष्ण यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. ज्या विश्वासाने त्यांच्याकडे गोलंदाजी दिली कर्णधाराने आज सार्थ ठरवत आहेत. याही वेळेला उजव्या एसटीवर खूपच बाहेर त्याला खडेखडे रीड करण्याचा प्रयत्न झाला. मैदानात पंचांच्या हात समांतर आले, एक धावेची खूण झाली. वाईटच्या स्वरूपात एक धाव आली जरूर आणि धावपळकावर तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा धावपळकावर जरूर लागलेल्या आहेत. विशाल शिलार जरूर स्ट्राइकेंडला आहेत. नक्कीच आपण पाहतोय नवोदित फलंदाज आहे, चेंडूची पारख केली जाईल, गती पारख केली जाईल. परंतु याहीपेक्षा तुम्हाला तुमच्यातला सर्वात मोठा क्रिकेट दाखवायचा आहे आणि हे दाखवण्यासाठी विशाल सज्ज आहे, बालकृष्ण सज्ज आहे आपल्या षटकातील पुढच्या चेंडूला अंजाम देण्यासाठी. याही वेळेला फटका सजवला आहे, बराच काळ हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु मागे जाऊन जज करणं तेवढंसं शक्य नसतं आणि मैदानाच्या आतमध्ये तेच जरूर पाहिलं. विशालचा मात्र झेल पकडता आला नाही. तद्वर मात्र आपण पाहतोय 2 धावा अर्जित केल्या विशालने मैदानात आतमध्ये. आपण पाहतोय दुसऱ्या षटकाची समाप्तीची घोषणा. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत तब्बल
26 धावा धावपळकावर येईल तिसरं षटक. तोपर्यंत जाऊया डीजेच्या एक मधुर संगीताकडे. गेनी 8 धावांचं टाकलं, विकेट प्राप्त करू शकले नाही, परंतु बालकृष्ण यांनी लाभजळबाब केली. थोड्याशा धावा 12-15 खर्च केल्या जरूर, परंतु सातत्यपूर्ण चांगल्या विकेट घेतल्या. विकेट गेल्याने जो दबाव क्रिएट करू शकले वर्ल्डनेट संघावर, तो दबाव जरूर क्रिएट केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक पुनश्च तिसरं दाखल झालेलं आहे, वैयक्तिक दुसरं. स्वतः कर्णधार राजा गाडगे जरूर दाखल झालेले आहेत. आतापर्यंत 26 धावांचा खेळ, 2 गड्यांच्या मोबदल्यात. एव्हाला आपण पाहू शकता की आघाडीचे 2 फलंदाज तंबूच्या अश्राला गेलेले आहेत. यानंतर पुन्हा एकदा खेळ जरूर चालू होतोय. मैदानाच्या आतमधला PTPL चा घमासान युद्ध, क्रिकेटचा एक बॅटल पाहायला भेटतोय. चेंडू फळीचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. तर सन्माननीय अभिजितजी मेहता साहेब, पोलादपूरचे यशस्वी उद्योजक, यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या साहेब, आपलं PTPL च्या माध्यमातून हार्दिक स्वागत. याही वेळेला आपण पाहतोय राजा यांचा चेंडू शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न उजव्या वैष्टीवर होता जरूर, परंतु तिकडं ना फुटवर्क नव्हतं. तुमच्या जर तुम्हाला प्रहार करायचा असेल तर चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाही, फलंदाजाने चेंडूपर्यंत जाणं गरजेचं आहे. तुमच्याकडे पददालित्य असणं गरजेचं आहे, मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला भेटत नाही. तिसऱ्या षटकासाठी राजा, याही वेळेला फुलटॉस चेंडू होता, तिकडनं हा सुद्धा वाया गेलेला आहे. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी राजा जरूर करतायत, परंतु फलंदाज पुन्हा एकदा चुकी करतायत. एकेरी धाव जरूर आली, परंतु अपेक्षा होती वर्ल्डनेटची की याही चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. एकेरी धावीने धावपलक तब्बल आपण पाहतोय 27 जाऊन पोचलेला आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना मैदानामध्ये शांतता आहे. आज मात्र पाहू शकता ह्या दूध या रोशनीमध्ये हा क्रिकेट प्रकाश ज्योतामध्ये चालू आहे आणि आमचे लाडके प्रेक्षक हळूहळू गर्दी करत आहेत. या नाईट क्रिकेटचा एक वेगळी मजा असते, एक रंगत असते. ती रंगत घेण्यासाठी मैदानाच्या हळूहळू दिशेने येत आहेत आणि गर्दी मात्र या मैदानाला पुन्हा एकदा होत आहे. याही वेळेला वळून मारण्याचा प्रयत्न बराच काळ हवेत आहेत. विड विकेटचे क्षेत्ररक्षक आहेत आणि तिकडनं झेल जरूर पकडलाय, परंतु अंतिम क्षणी सीमारेषा लगत कुठे आहे याही गोष्टीची विचारपूस केली जाईल. अंतिम निर्णय पंचांचा आपल्याकडे येईल, तो जरूर तुमच्याकडे पोहोचवला जाईल. अभि मेहता यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आजच्या रात्रीमध्ये हार्दिक असं स्वागत. काल सकाळपासून ते रात्री पुशेवरच्या बालपणात ते स्टेजवरती होते, आता त्यांचं आगमन झालंय. अभि मेहता, आपलं हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. तर राजा गाडगे यांना जरूर सफलता भेटते. सीमारेषे लगत पकडला जातोय आणि विशाल मात्र डगआउटच्या शिराला येतोय. आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल आतापर्यंत 27 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत, जिथे राजा गाडगे यांचं षटक आपण पाहतोय 3 चालू आहे. रॉबिन राऊंड पद्धत आहे आणि प्रवीण दुगाडे साहेब हे दोन्ही जखमी शेर आहेत, त्यामुळे नक्कीच खुकार असणार आहे. एखादे जखमी वाघ जसा आणखीन घातक होतं, तसे हे दोन्ही संघ जरूर घातक आहे. एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी प्रयत्न जरूर चालू आहेत. वेगावर स्वार, एक जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राजा गाडगेच्या माध्यमातून जरूर चालू आहे. नवीन बॅटर मैदानात आविष्कार दाखल झालेले आहेत आणि आविष्कारच्या माध्यमातून याही चेंडूवर आपण पाहतोय आक्रमण झालं नाही. एक एक चेंडू वाया जातोय, तदनंतर येणाऱ्या चेंडूवर दबाव किंबहुना इक्वेशन आहे, गणित आहे, ते खूप बदलणारं असणार आहे. त्यामुळे पाठलाग करताना या गोष्टीचा कॅल्क्युलेशन क्रिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे ते गणित असणं गरजेचं आहे, जे गणित तुम्हाला विजयाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकेल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये राजा गाडगे यांच्या तर्फे अवलंब जात आहे, कारण चांगले चेंडू जरूर टाकले जात आहेत. याही वेळेला फटका फसला आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि हा झेल सोडलेला आहे. या चुका खूप खऱ्या अर्थाने या क्रिकेटमध्ये होणं नाही. एकेरी धाव येते, एकेरी धावीने धावपलक तब्बल 28 जाऊन पोचते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना झेल सुटलेला आहे. क्रुशियल मुवमेंट आहे, करो या बरोची परिस्थिती आहे आणि अशा वेळेला अशा प्रकारचा झेल म्हणजे जरूर खराब कामगिरी आहे. एखादं षटक जरी मारलं गेलं तर फलंदाज पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात, हे क्रिकेटला वेगळं सांगण्याची गरज नाही. मैदानाच्या आतमध्ये याही वेळेला
वेग 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 आणि वेगावर स्वार होऊन ब्लॉक पद्धतीचा चेंडू झाला. याही वेळेला आपण पाहतोय फलंदाजाला हा चेंडू समजला नाही. राजा घटकेचं षटक क्रमांक 3 मैदानात संपलेला आहे. धावा मात्र 3 षटकांमध्ये आपण पाहतोय 28 झालेले आहेत. चौथं षटक येईल तोपर्यंत जाऊया डीजेच्या एक मधुर संगीताकडे. यस डीजे. क्रिकेट खेळलं जाईल आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता धावा शेष असतील करायच्या जरूर आपण पाहू. अठरा चेंडू आणि 46 धावांची गरज असणार आहे. आता या 46 धावा पार केल्या जात आहेत का, या 18 चेंडूवर या धावा थांबवल्या जात आहेत का, किंबहुना या थांबवण्यासाठी कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, किंबहुना कशा प्रकारे फलंदाजी केली, या सर्वांचं सर्वांवर लक्ष तुमचं आमचं जरूर असेल. परंतु मैदानातली त्यांची अवस्था काय असेल, कारण क्रुशियल मुमेंट आहे. इथून हरलो, एखादा खराब षटक टाकलं गेलं तर मैदानातला आपल्यावरचा सामना जाईल. किंबहुना याही वेळेला आपल्याकडनं फटके चांगले आले नाही तर आपल्या हातून जाईल. परंतु याही परिस्थितीला मात करून तुम्हाला सर्वोत्तम क्रिकेट खेळावं लागेल. परंतु तुम्ही आम्ही जरूर चर्चा करू, 18 चेंडू 46 धावा होतील किंबहुना होणार नाही, परंतु मैदानात त्यांची घालमेल. किंबहुना एकच गोष्ट म्हणेन की जावे ज्याच्या वंशात कळे त्याची दुःख. ती दुःख काय असतील गोलंदाजाची, ती दुःख काय असतील फलंदाजाची, किंबहुना त्या क्षेत्ररक्षकाची दुःख काय असतील, तिथे उभं राहणं आणि तिथून इमॅजिन करणं हे खूप कठीण असेल. जाऊया मैदानात, जिथे आपण पाहतोय चौथं षटक मार्गस्थ होते. 18 चेंडू आणि 46 धावा येणाऱ्या काळात कशा पार केल्या जातील. गोलंदाजी मार्कवर येत आहेत गोलंदाज, आपण पाहू शकता बालकृष्ण येत आहेत. पहिला चेंडू येईल बालकृष्ण यांचा. याही वेळेला चांगल्या प्रकारे फटकवला आहे. तिकडे आपण पाहतोय मिडविकेटचे क्षेत्ररक्षक येत आहेत. पहिल्या प्रयत्नात थोडीशी फंबलिंग जरूर पाहायला भेटली आणि तदनंतर मात्र चांगल्या प्रकारे अडवला गेला. एकेरी धाव आली, एकेरी धावेने धापलक आपण पाहू शकता. 29 धावा धापलकावर मैदानाच्या आतमध्ये जरूर जात आहे. एका बाजूला आविष्कार आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता शैलेश आहेत आणि या दोघांना आता आपल्याला बेडा पार करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बाळकृष्ण, हो चांगला फटका कवरच्या वर जरूर सजवला. तिकडनं मात्र आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक आहेत जरूर, परंतु ह्या 30 यार्ड सर्कलला जर पार करू शकले असते तर किंबहुना तिकडनं मोठा धावा आल्या असत्या. परंतु या जर तरच्या गोष्टी मैदानाच्या बाहेर चालतात. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं तर एकच धाव आली, एकेरी धावीन धापलक तब्बल 30 वर जाऊन पोचलेला आहे. 18 चेंडू आणि 46 धावांची गरज असताना जिथे बालकृष्णाच्या हातात चेंडू दिला, चांगली गोलंदाजी जरूर करत आहे. सातत्यपूर्ण उजव्या एसटीवर ऑफस्टंपवर मारा ठेवता आणि तिकडनं मात्र मोठे फटके खेळण्यापासून लांब ठेवतायत फलंदाजाला. जिकडे एक धाव आली तिकडे मात्र ओव्हर थ्रो झाला आणि आणखीन एक धाव मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला गेल्या. आता मात्र अशा चुका आम्ही दोंबावलीकरांना चालणार नाही. किंबहुना अशा प्रकारच्या अवांतर धावा येणाऱ्या काळात तुम्हाला सुद्धा अडचणीत आणू शकतील. धापलक आपण पाहू शकतो, याही वेळेला धापलक तब्बल जाऊन पोचलेला आहे. 32 धावा धापलकावर जरूर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं बाळकृष्णच्या माध्यमातून. एका बाजूला अमित डोंबिवलीकर आहेत मैदानाच्या आतमध्ये तर दुसऱ्या बाजूला वर्ल्डनेट बोरावले संघ मैदानाच्या आतमध्ये एक दुसऱ्याला शिकस्त देण्यासाठी. याही वेळेला उजव्या अष्टीवर टाकलेला चेंडू, तिकडनं मात्र आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला आणि सातत्यपूर्ण या प्रकारची रणनीती आखली जाते. ती रणनीती मात्र चांगल्या प्रकारे साध्य होते. सातत्यपूर्ण सिंगल डबल द्यायची. तिकडनं मात्र दुसऱ्या 2 षटकामध्ये एक मोठं टार्गेट ठेवायचं बालकृष्णचं. खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी जरूर पाहायला भेटली आणि मागील सामन्यामध्ये सुद्धा याच बालकृष्णाने चांगली गोलंदाजी केली. परंतु आता याहीपेक्षा करावी लागेल. फलंदाजाला मोठे फटके करावे लागतील
लागतील, मोठ्या फटक्यांना यावं लागेल, आता कारण सांगून जमणार नाही, गोलंदाजी चांगली झाली हे म्हणणं गरजेचं नाही. याही वेळेला आपण पाहतोय आविष्कारच्या माध्यमातून चेंडू टळवला, तिकडे मात्र चांगल्या प्रकारे अडवलं गेलं, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डेंजर झोन मध्ये आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये बरंच काही घडलं. परंतु याही गोष्टीचा पार करण्यासाठी सचिन सावंत सर नक्कीच थडांपेरकडे वळत आहेत. टेक्नॉलॉजीचा इथे मात्र वापर केला जाईल, टेनिस डॉट इनला आमंत्रित केलं जाईल आणि यावेळेला मैदानात काय घडलं याची विचारपूस वेगळ्या अँगलने जरूर केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गणेशजी बावीसकर तिसरे पंच आहेत, टीव्ही अंपायर, आणि कळवत आहेत आम्हाला की फलंदाजाला यावं लागेल डगआउटला, कारण हा रनआउटचा विकेट मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे. प्रत्येकाला आपली हवा करावी लागेल, आज नाही तर कधी नाही, अभी नाही तो कभी नाही. आज तुम्हाला हा सामना शेवटचा खेळायचा नसेल तर तुम्हाला मैदानात आपली हवा प्रस्थापित करावी लागेल. बाळकृष्ण यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. आविष्कार मात्र आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय आणि 33 धावसंख्येवर आणखीन विकेट मैदानाच्या पार जाते जरूर, परंतु बाळकृष्ण चांगली गोलंदाजी करत आहेत अमित डोंबिवलीकरांसाठी आणि तिकडनं मात्र नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत, प्रशांत दाखल होत आहेत. प्रशांत यांना सुद्धा संधी भेटली, प्रशांतला आता सोनं करावं लागेल, एक श्वाट आणि स्वीट पारी खेळावी लागेल, मैदानात धावांचा पाऊस पाडावा लागेल, या सगळ्यासाठी मोठे फटके येणं गरजेचं आहे. याही वेळेला बाळकृष्णाचा गुडले स्पॉटवर टाकला आणि तिकडनं मात्र अतिरिक्त उंची, तदनंतर मात्र वळण, या सगळ्या धर्तीवर आपण पाहतोय फलंदाज मात्र मिस झाला, चेंडू मागे निघून जातोय आणि आपण पाहतोय बाळकृष्णचं षटक क्रमांक 14 मैदानात संपलेलं आहे. 4 षटक अंती, धावफलक मात्र 33 थांबलेला आहेत, 12 चेंडू शेष आहेत. या 12 चेंडूच्या समोर जाण्या अगोदर मैदानातल्या एक डीजेच्या संगीताकडे जाऊ. तीस धावा वर्ल्ड रेड वॉरियर, येणारे 12 चेंडू आणि आपण पाहतोय 41 धावांची गरज आहे मैदानात. मात्र सामना थोडासा का होईना, बॅटिंगसाठी थोडासा कठीण आहे, परंतु कठीण अशक्य किंबहुना येणार नाही अशा धावा कधीच नसतात. क्रिकेटमध्ये विजयाचं लक्ष देणाऱ्या धावा नसतात, किंबहुना विजयाच्या शाश्वती देणाऱ्या धावा नसतात. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि त्या प्रयत्नांचा जो पराकाष्ठ करेल त्याला नक्कीच यश भेटतं आणि ते करण्यासाठी दोन फलंदाज सज्ज आहेत. याहीपेक्षा गोलंदाजीवर पुन्हा एकदा पाचवा पर्याय वापरला जातोय. गोलंदाजी मार्कवर येत आहेत योगेश करणारे, यांच्याकडे नजर असेल पाचव्या षटकासाठी. 12 चेंडू आणि 41 धावांचं समीकरण असताना आपण पाहतो योगेश करणारे यांच्या हातात चेंडू दिलेला आहे. विश्वास एकदाच टाकला जातो आणि तदनंतर त्या विश्वासाला तुम्हाला खरं उतरावं लागेल. योगेश यांच्यावर विश्वास टाकला, पहिला चेंडू मात्र त्यांच्या माध्यमातून वाईट जरूर दिलेला आहे, कारण एक नियम जरूर आहे, स्टिकर जेव्हा पहिल्यांदा चिकटतो ना त्याच्यापेक्षा तो दुसऱ्या वेळा हलका चिकटतो, म्हणजे विश्वास तुमच्यावर पहिल्यांदा टाकला जातो ना तो खऱ्या अर्थाने मजबूत विश्वास असतो आणि तो विश्वास मैदानाच्या आतमध्ये तुम्ही साध्य करायचा असतं आणि त्या विश्वासासाठी मैदानाच्या आतमध्ये तुमचा खेळ जरूर करणं गरजेचं असतं. याही वेळेला समोरच्या दिशेने मोठा फटका आलाय, बराच काळातून टाळ्या येत आहेत, वर्ल्ड नेटच्या कोर्टामधून येतोय षटकार. चेक या ठिकाणी जय भवानी स्पोर्ट अध्यक्ष संजयजी चोरगे दादा, आपलं हार्दिक असं स्वागत या व्यासपीठावरती. संजय चोरगे दादा आपलं हार्दिक असं स्वागत, नासिर भाई आपलं देखील हार्दिक स्वागत या आपण देखील व्यासपीठावरती. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चेंडू द्या, चेंडू द्या. त
तर आपण पाहू शकता 40 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत, एक षटकार आला आणि तदनंतर एखाद्या आपण पाहतोय अंकुर यावा जमिनीतून, तसा अंकुर वडनेटला हा येतोय का येणाऱ्या काळात, या अंकुराला पालवी फुटते का किंबहुना या अंकुराने मोठं झाड होते का आणि तदनंतर या झाडाला विजयाची फुलं पानं येत आहेत का, याही गोष्टीकडे असेल. परंतु योगेश तुम्हाला मारलं जाणार आहे, कारण इथे फुडाफुडीचं क्रिकेट खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये शैलेशच्या बॅटमधून मोठा फटका आला आणि तब्बल 40 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा योगेश सज्ज आहेत, समोर आहेत, आपण पाहू शकता शैलेश. पुन्हा एकदा कुटप्पा, त्याला मात्र काऊ कॉर्नरच्या वरून डोक्यावर मस्तक पे दस्तक देणारा येतोय चौकार. 4 धावा, टाळ्या येतील, डीजे येईल. पाहू शकता जिथे 12 चेंडू 41 धावांची गरज असताना 2 चेंडूवर मोठे प्रहार आणि धावपळकावर 44 धावा लागलेल्या आहेत. आता इथे मात्र धावांची बरसात होत आहे. शैलेश मात्र चांगली फलंदाजी करत आहेत. योगेश यांना मारलं जातंय, तोडलं जातंय, हेच क्रिकेट तुम्ही आम्ही जरूर पाहतो. आज या सामन्यामध्ये कोण जिंकणार आहे, कोण हरणार आहे, तर आज आपण इथे जरूर आलो नसतो. मैदानात काय घडणार, क्रिकेटच्या पटलावर कशा प्रकारे कोणाचं प्रदर्शन होणार हे तुम्हाला माहिती नाही. किंबहुना यासाठी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून मैदानात आपण येतोय. हो, या इथं आपण पाहतोय मागे निघून जातोय योगेश यांचा चांगला चेंडू. आपण पाहू शकता जय भवानी साखर यांच्या संघाचे, किंबहुना या गावाचे सर्वे सर्वा आमचे जोरगे दादा मैदानात आलेला आहे, त्यांचंसुद्धा हार्दिक असं स्वागत आहे. आणि क्रिकेट प्रेम त्यांचं खूप आहे आणि त्याचं सुद्धा हार्दिक असं स्वागत असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू आलाय, तदनंतर पुन्हा एकदा हो, इथे मात्र चांगल्या प्रकारे फटका सजवलाय. तिकडनं मात्र क्षेत्ररक्षक येते, थोडीशी बंबलिंग पाहायला भेटली, परंतु एक धाव जरूर आलेली आहे. एकेरी धावेने धापलक आपण पाहतोय. पंचेचाळीस धावा धापलकावर लागलेल्या आहेत. 45 धावा धावपळकावर योगेश यांचं षटक क्रमांक 5 मैदानात चालू आहे. आणि आपण पाहतोय शैलेश आणि प्रशांत मात्र संघाला लीडिंग करत आहेत. आतापर्यंत 8 चेंडू आणि 29 धावांची अजून सुद्धा गरज असताना मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा संघर्ष, क्रिकेटचं युद्ध, बॅट आणि बॉलचा मैदानातला संघर्ष आम्ही पाहतोय. शैलेश आहेत, त्यांच्याकडे सुद्धा चांगले फटके आहेत. किंबहुना आपण पाहतोय योगेशला याही वेळेला आपण पाहतोय एक चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न होता. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु एकेरी धाव जरूर येईल. एकेरी धावीने धावपळक तब्बल जाऊन पोहोचले 46 धावा धावपळकावर. मैदानाच्या आतमध्ये योगेश 7 चेंडू 28 धावांची अजून सुद्धा अपेक्षा असेल. जिंकण्याचं आणि पराजयाचं समीकरण नक्कीच असणार आहे. योगेश पुन्हा एकदा याही वेळेला मोठा ब्लास्ट, या ब्लास्टने सामना नक्कीच रंगतदार येणार आहे. येतोय षटकार, 6 धावा. सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को आतापर्यंत आपण शकतोय 52 धावा जमवण्यात यशस्वी झालेला आहे. काय पाहिजे बघा, संदेश पाणी पाठवा तुमचा असेल तर. अमित डोंबिवलीकर तुम्ही पाणी घेऊन सज्ज व्हायला पाहिजे होतात. घ्या, चला लवकरात लवकर घ्या, पाणी घ्या. पीटीपीएलचा रणसंग्राम पाहतोय आणि या पीटीपीएलचं क्रिकेट किती उच्च दर्जावर गेलेलं आहे. पोलादपूर ग्रामीण क्रिकेटने खऱ्या अर्थाने या विभागाला एक चांगली
शिस्त बाळगली, चांगलं क्रिकेटर उदयास आणलं आणि यंगस्टार पोलादपूरने या पोलादपूरच्या क्रिकेटच्या सोनेरी कळस रळवला. पी टी पी एलच्या माध्यमातून संदीप कदम सर यांनी पाहिलेलं स्वप्न आज मात्र दुधिया रोशनीमध्ये जरूर आहे. सर्वांनी घेतलेले अथक परिश्रम, सर्वांनी केलेली एकी आणि सर्वांच्या एकजुटीने एखादं कार्यसिद्धीच कसं नेतं, तर याची देही याची डोळं पाहण्यासाठी तुम्ही या पी टी पी एलचा सोहळा जरूर पाहायला या. जर वेळ नसली तर आमच्या टेनिस डॉट इनच्या नक्कीच चॅनलला जा आणि तिथे ऑनलाईनसुद्धा ही स्पर्धा जरूर पहा. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक झाला आहे, या पाण्याबरोबर बरंचसं काही शिजलं जाईल. पाण्याबरोबर बरंचसं शिस्त, जगातल्या प्रत्येक गोष्ट पाण्यावरच नक्की शिस्त. मैदानातलं क्रिकेट आता कशा प्रकारे शिजलं जाईल हा साधा शब्द जरूर वापरतो. कशा प्रकारे बॅटिंग केले जाईल, कशा प्रकारे बॉलिंग केले जाईल. सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. आतमध्ये साहिल आहेत सहा षटकाला अंजाम देण्यासाठी आपल्या संघाला रात्र पुन्हा एकदा काढण्यासाठी. याही वेळेला उजव्या एसटी वर लाभ केला आहे, तिकडं क्षेत्ररक्षक आहेत आणि टिपला जातोय झेल. होतोय खेळ फलंदाजाचा, विकेटचं होतंय पतन. साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत, आपलं स्वागत. तसेच यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळाली रोशन इलेव्हन पोलादपूर आणि किरण वॉरियर्स भोगाव. हे दोन्ही टीम आमने सामने आल्यात आणि दोन्ही संघाचे संघपालक दोघंही खास मित्र आहेत आणि त्यांची मॅच आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. तर त्यासाठी सनीभाई विचारे यांच्याकडून दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तसेच सार्थक इलेव्हन धामनदेवी ह्या संपूर्ण गाव या ठिकाणी उपस्थित झालाय. आज त्यांची मॅच आहे धामनदेवी संघाची, केतन खाडे या संघाची मॅच आहे आणि संपूर्ण गाव या ठिकाणी उपस्थित झालाय. सर्वांचं, सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. तर साहिल आहे पहिल्या चेंडूर यशस्वी होत आहेत, नवीन बॅटर ऋतिक सकपाळ असतील त्यांच्याकडे लक्ष असेल. प्रशांत मात्र मोठा फटका मारून तिकडे मात्र आपण पाहतो कॅच आउट झाले, परंतु ऋतिक यांच्यासुद्धा तेवढासा मोठा प्रहार आला नाही बॅटची कडा. तदनंतर एक धाव येईल ऋतिकच्या माध्यमातून, एकेरी धावेने धावपलक 53 जाऊन पोहोचलेला आहे. जिथे आपण पाहतोय 6 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना 2 चेंडू तितकेसे मोठे प्रहार झाले नाही. 1 चेंडूमध्ये 1 विकेट गेली, तदनंतर 1 धाव आली जरूर, परंतु इथून समीकरण बदललेलं आहे. शैलेश मात्र सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत आहेत. मोठं आव्हान आहे, परंतु याही आव्हानाला साहिलला मात्र फोडावं लागेल. त्या तशा प्रकारे फलंदाजी होईल का, परंतु राजा घाडगे यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. मागील सामन्यात थोडासा त्यांच्याकडनं आपण पाहतोय पराजय झाला, परंतु एखादा कर्णधार किंवा आपल्या अनुभवाच्या जोरावर आपल्या संघाला कशा प्रकारे लीड करतोय, तर नक्कीच तुम्ही पाहू शकता राजा घाडगे यांच्याकडे अनुभव आहे. त्यांच्याकडे सातत्यपूर्ण व्यावसायिक क्रिकेटमध्ये हल्ली ते खेळताना दिसत आहेत, ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा ते चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहेत आणि अशा वेळेला किती शांत डोके ठेवून आपल्या संघाला पुढे नेण्याची जबाबदारी आहे. तीच मैदानाच्या आतमध्ये पाहिली, पुन्हा एकदा फटका सजवला, परंतु शैलेश या फटक्यावर 4 धावांची प्रतीक्षा होती, ती शेवटच्या क्षणाला आली आणि तिकडनं मात्र 4 धावा जरूर येतील. जरूर लागलेले आहेत 57 धावा धापलकावर. इथे मात्र आपण पाहतोय साहिल चांगली गोलंदाजी करत आहे. मागील चेंडूवर एक मोठा फटका जरूर आला, 3 चेंडू आणि 17 धावांची आत्तासुद्धा मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. कशाप्रकारे 3 चेंडू शेवटचे येतील, तदनंतर सामन्याचा निर्णय काय येईल, कोणाच्या गोटात आनंद होईल, याही गोष्टीकडे लक्ष असेल उजव्या एसटीच्या बाहेर. याही वेळेला आपण पाहतो 1 धाव जरूर आली, एकेरी धावेने धापलक पुनश्च पुढे जरूर जाईल. एकेरी धावेने आपण पाहतोय धापलक बदल झालेला आहे, 58 धावा धापल कवर लागलेले आहेत. जिथे 3 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना 1 चेंडू वाईट आला, 58 धावा धापल कवर लागलेले आहेत. शांतता आहे क्रिकेटची, कारण आता मात्र बरंचसं
क्रिकेट पुढे गेलेला आहे. हा सामना कसा होणार या सर्वांचे लक्ष जरूर लागणार आहे. याही वेळेला हवेत चेंडू आहे, दूरवरून शेक्षक येत आहेत. मिडविकेटला आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. दोन धावा घेण्याचा प्रयत्न जो केला गेला तो मैदानाच्या आतमध्ये अंतिम क्षणी यशस्वी झाला. या दोन धावेने धावफलक आपण पाहतोय 60 धावा धावफलकावर जरूर लागलेले आहेत. आणि तदनंतर आता मात्र दोन चेंडू आणि 14 धावांची गरज आहे मैदानात. जोपर्यंत आपण पाहू शकता की अंतिम निर्णय किंबहुना अंतिम चेंडू येत नाही तोपर्यंत आपण अंतिम निर्णय देऊ शकत नाही. परंतु साहिल यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, बाळकृष्ण यांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी या सातत्य गोलंदाजी केली गेली आणि समोरच्या संघाच्या फलंदाजाला थांबून ठेवणारी गोलंदाजी यांच्या मार्फत जरूर पाहिली गेली. साहिल याही वेळेला जरूर तिकडे मात्र काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जातोय फलंदाज बाद होतोय. आता मात्र खऱ्या अर्थाने औपचारिकता राहिलेली आहे. सर निर्णय बराचसा तुमच्या मनात ठासला असेल, परंतु पोलादपूर PTPL याविषयी बोलत एवढं कमी आहे. कारण दक्षिण रायगडला खऱ्या अर्थाने प्रीमियर लीग दिवसरात्र खेळवण्याचा पहिला जो मानस आखला गेला आणि तो सातत्यपूर्ण मैदानाच्या आतमध्ये 100% यशस्वी कोणाचा होत आहे तर पोलादपूरवासियांचा. खऱ्या अर्थाने कौतुक या आयोजकांचं करणं गरजेचं आहे. PTPL ची स्पर्धा मागच्या दोन फॉर्मॅटमध्ये दिवसा होती, परंतु यावेळी कसं येईल, कशा प्रकारे याचं स्वरूप असेल ही सगळ्यांना उत्सुकता होती. आणि ज्या दिवशी सिद्धेशेठ यांनी डिक्लेअर केली की पुढची स्पर्धा ही आपली खऱ्या अर्थाने दिवसरात्र असेल, तेव्हा एक वेगळी ऊर्जा या पोलादपूरवासियांना जरूर पाहायला भेटली. याही वेळेला आपण पाहतोय फटका सजवलाय तिकडनं, मात्र या सामन्याचा निर्णय आला आणि अंबी डोंबिवलीकर मात्र पुन्हा एकदा सज्ज होतील पुढचा सामना करण्यासाठी. तर जरूर आपण वळले